गावाची नजर जेव्हा घर येत आहे समुद्राच्या माध्यमातून अनेक शत्रू आणि मित्र येत आहे. शिवरायांनी त्यांना जबाबदारी दिली, पैसे दिले, धनदौलत दिले आणि शिवाजी महाराज सैन्यावरती लढायला गेलेले आहेत. त्या लोकांनी किल्ला बांधायला सुरुवात केली आणि मातीमध्ये बांधला, सिमेंटमध्ये बांधला, पण समुद्राच्या लाटा त्या भिंतीवर येऊन लागायच्या आणि माती आणि सिमेंट आणि चुन्यामध्ये बांधलेलं बांधकाम लगेच जमिनीमध्ये पडायचं. मग त्यांनी विचार केला किल्ला समुद्रात बांधायचा कसा आणि त्यांनी एक युक्ती लढवली. दोन दगडाच्या मध्ये माती टाकली नाही, चुना टाकला नाही, त्यांनी शिसं ओतलं आणि तो किल्ला बांधला. एवढा अभेद किल्ला बांधला, अनेक महिने काम चाललं, पण बांधकाम करत असताना काम अर्धवट राहिलं आणि अर्धवट राहून पैसा संपला. आता काय करायचं? शिवाजी महाराज तर सैन्यावरती गेलेले आहेत, शिवाजी महाराज तर युद्धावरती गेलेले आहेत, स्वारीवरती गेलेले आहेत, पण किल्ल्याचं बांधकाम पूर्ण करायला सांगितलं, करायचं काय? त्यांनी सगळ्या लोकांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवल्या, सगळ्या लोकांनी काही जणांनी जमिनी विकल्या, पैसा त्या मधून मिळवला आणि तो पैसा मिळवून सगळा पैसा एकत्रित केला आणि त्या किल्ल्याच्या बांधकामाला पुन्हा तोमानं सुरुवात केली. किल्ला बांधून पूर्ण झाला, अतिशय अप्रतिम किल्ला बांधला आणि शिवरायांना सांगणं धाडलं की महाराज किल्ला बांधून तयार झालाय, आता किल्ला पाहायलाय. शिवाजी महाराज किल्ला पाहण्यासाठी आले, किल्ला बघितला, एवढा अभेद्य किल्ला बांधलाय ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरनं समुद्रामध्ये सुद्धा तोफेचा मारा करतो आणि जमिनीवरती सुद्धा तोफेचा मारा करता येतो, शत्रू त्याच्यामध्ये ढुंकून सुद्धा पाहू शकत नाही, एवढा अभेद्य किल्ला माऊळ्यांनी बांधून काढला होता. महाराज किल्ला पण प्रचंड खुश झाले. त्या लोकांनी शिवरायांना कळालं की या लोकांनी जमिनी विकल्या, जमिनी गहाण ठेवल्या आणि कर्ज घेऊन किल्ला बांधलाय. महाराज प्रचंड खुश झाले आणि ते सगळ्यांना म्हणाले की तुम्ही जमिनी विकून माझ्यासाठी हा किल्ला बांधलेला आहे, जमिनी विकून स्वराज्यासाठी किल्ला बांधलेला आहे, तुम्हाला जे मागायचंय ते मागा, तुम्हाला जे पाहिजे ते बक्षीस मी द्यायला तयार आहे. मग त्यातला एक जण समोर आला, सगळे कामगार उभे राहिलेले आहेत, सगळे मावळे उभे आहेत, एक जण त्या सगळ्यांचा मोरक्या समोर आला आणि त्याने विचारलं महाराज आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही द्याल का? शिवाजी महाराज म्हणाले तुम्ही माणसाचा तुम्हाला किल्ला सुद्धा तुमच्या नावावरती करून द्यायला तयार आहे. मग त्यानं मागायला सुरुवात केली, महाराज आम्हाला खरंच जे पाहिजे ते द्याल का? शिवाजी महाराज म्हणाले मागा, लवकर मागा, आम्ही द्यायला आतुर झालेला आहे. मग तो लगेच माणूस पाठीमागे वळला आणि त्याच्या सोबतच्या साथीदाराच्या कानामध्ये काहीतरी कुजबूज केली, तीन चार जण आतमध्ये गेली आणि आतमध्ये जाऊन एक फरची उचलून आणली. त्या फरचीवरती त्यांनी गुड आणि चुना टाकून काहीतरी चिखलासारखा चिकट पदार्थ तयार केलेला होता आणि तो चिकट पदार्थ चिखलासारखा फरचीवरती टाकून ती फरची आणून शिवरायाच्या समोर ठेवली. तो दगड फरचीसारखा पैस दगड आणून शिवरायाच्या समोर ठेवला आणि मग तो म्हणाला महाराज आता पाहिजे ते मागू का? महाराज म्हणाले मागा, लवकर मागा. आणि त्यानं मागणी केली, महाराज या दगडावरती तुमच्या आम्ही हा किल्ला बांधला, आमच्या जमिनी विकल्या, जमिनी गहाण ठेवल्या, त्याबद्दल आम्हाला द्यायचंच असेल ते एक इनाम द्या. या दगडावरती तुमच्या हाताचे आणि पायाचे ठसे द्या, याच्या व्यतिरिक्त आम्हाला तुमच्याकडून माहिती नको. एवढा अभेद्य किल्ला बांधणाऱ्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या हात आणि पायाचे ठसे घेतले.